वेलकम स्टूडेंट्स। आजच्या लेक्चरमध्ये आपण फायलेरियासिस हा डिसीज पाहणार आहोत। फायलेरियासिस विच इज ऑल्सो नोन ॲज एलिफंटायसिस, इट इज अ नॅमॅटोडिक इन्फेक्शन। नॅमॅटोड म्हणजे वर्म। जसं लास्ट लेक्चरमध्ये आपण नॅमॅटोडिक इन्फेक्शन पाहिलं होतं, अस्कॅरियासिस। सेकंड नॅमॅटोडिक इन्फेक्शन जे आहे दॅट इज फायलेरियासिस। इट इज ऑल्सो अ वेक्टर बॉर्न डिसीजेस लाईक मलेरिया। मलेरियामध्ये ज्या पद्धतीने ॲनाफिलस मॉस्क्युटो हा वेक्टर म्हणून काम करतो, तसंच फायलेरियासिससाठीसुद्धा एक वेक्टर हा डिसीज स्प्रेड करण्यासाठी आवश्यक आहे। देअर आर 3 टाईप्स ऑफ फायलेरियासिस। नंबर 1 लिम्फॅटिक फायलेरियासिस, नंबर 2 सबक्युटेनियस फायलेरियासिस, याचं एक्झाम्पल लोआ लोआ जे आहे जे मॅनसोनेला स्पेसिजमुळं होत असतो। 3rd इज ऑल्सो सिरस ऑर ॲबडॉमिनल कॅव्हिटी फायलेरियासिस, आणि ह्याचासुद्धा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम जो आहे हा मॅनसोनेला स्पेसिज आहे। परंतु ह्युमनमध्ये जे फायलेरियासिसचं इन्फेक्शन जास्त पाहायला मिळतं आहे ते या 3 प्रकारांपैकी लिम्फॅटिक फायलेरियासिस हा जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतो, तर तो आपल्याला पाहायचा आहे। लिम्फॅटिक फायलेरियासिस दॅट इज एलिफंटायसिस। पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम ऑफ एलिफंटायसिस इज वर्म ऑर नॅमॅटोड, अँड देअर आर 3 स्पेसीज दॅट कॉजेस लिम्फॅटिक फायलेरियासिस इन ह्युमन्स। दे आर, या ठिकाणी लिम्फॅटिक फायलेरियासिससाठी कारणीभूत असणाऱ्या वर्मच्या 3 स्पेसीज आहेत। 1 विचेरेरिया बॅनक्रॉफ्टी, ब्रुजिया मलाई अँड ब्रुजिया तिमोरी, अशा 3 स्पेसीज आहेत ज्यांच्यामुळं ह्युमन्समध्ये लिम्फॅटिक फायलेरियासिस किंवा एलिफंटायसिस हे इन्फेक्शन होत असतं। साईन अँड सिम्टम्स, इडिमा। इडिमा म्हणजे सूज येणे। इडिमा विथ थिकनिंग ऑफ स्किन अँड अंडरलाईन टिश्यूज, सूज येते आणि ह्या सूजसोबत जी त्वचा आहे आणि त्या त्वचेखालचे जे काही टिश्यूज आहेत हे थिक होतात, जाड होतात। देन डब्ल्यू बॅनक्रॉफ्टी अफेक्ट्स ऑन लेग्स, आर्म्स, ब्रेस्ट अँड स्क्रोटम। मुख्यतः इन्फेक्शन जे आढळतं आहे हे 3 व्हरायटीपैकी विचेरेरिया बॅनक्रॉफ्टी ह्याचं इन्फेक्शन जास्त आढळतं आहे, आणि हा मुख्यतः लेग्स, आर्म, ब्रेस्ट दॅट इज पार्ट ऑफ चेस्ट आणि स्क्रोटम। स्क्रोटम हा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधला पार्ट आहे की ज्यामध्ये टेस्टिस हे प्रेझेंट असतात, त्या ठिकाणी हा डब्ल्यू बॅनक्रॉफ्टी जास्त अफेक्ट करतो। वर्म इन्फेक्ट लिम्फॅटिक सिस्टीम अँड कॉज एनलार्जमेंट ऑफ लिम्फॅटिक व्हेसल्स अँड लिम्फ नोड। हा वर्म जो आहे हा मुख्यतः लिम्फॅटिक सिस्टीमवर अटॅक करतो, आणि लिम्फॅटिक सिस्टीममध्ये तो राहत असल्यामुळं ज्या लिम्फॅटिक व्हेसल्स आहेत आणि लिम्फ नोड्स आहेत त्यांच्यावर सूज येते किंवा त्यांची एनलार्जमेंट होते, त्यांचा आकार हा वाढतो। दिस एलिफंटायसिस दॅट इज लिम्ब्स आर स्वेलन लाईक लेग्स ऑफ एलिफंट। आता सुरुवातीलाच आपण पाहिलं की एलिफंटायसिस असंही या फायलेरियासिसला म्हणतात, याचं कारण म्हणजे काय? हे डब्ल्यू बॅनक्रॉफ्टी जेव्हा लेग्सच्या लिम्फॅटिक सिस्टीम अफेक्ट करतात तेव्हा लिम्ब्स पायाचा भाग जो आहे हा स्वेलन होतो, सूज येते त्यावर, आणि तो सुजल्यानंतर एलिफंटच्या लेग्ससारखा दिसतो। म्हणून या फायलेरियासिसला एलिफंटायसिस, ज्याला आपण हत्तीपाय रोग असं म्हणतो, तो म्हणजे फायलेरियासिस होय। सोबत लिम्फ एडिमा, स्वेलिंग ऑफ टिश्यूज ड्यू टू ॲक्युम्युलेशन ऑफ लिम्फ फ्लूड। वरच आपण पाहिलं की हा लिम्फॅटिक सिस्टीममध्ये राहत असल्यामुळं ज्या लिम्फ नोड्स आहेत किंवा लिम्फ टिश्यूज आहेत ह्यांच्यावर सूज येते, आणि सूज आल्यामुळं जे लिम्फ आहे त्याचं सर्क्युलेशन प्रॉपर होत नाही, आणि त्यामुळं हा जो फ्लूड मटेरियल आहे हा साचून राहतो, ज्यामुळं स्वेलिंगही येते। याशिवाय हायड्रोसील, हायड्रो इज द वॉटर, जेव्हा डब्ल्यू बॅनक्रॉफ्टी हे स्क्रोटममध्ये अफेक्ट करतात
तेव्हा त्या स्क्रोटमची एनलार्जमेंट होते, टेस्टिसची एनलार्जमेंट होते, त्या सिम्टमला हायड्रोसील असं म्हणतात, म्हणजे त्या स्क्रोटममध्ये पाणी भरल्यासारखं स्ट्रक्चर हे तयार होतं. दीज आर साईन अँड सिम्टम्स. आता मोड ऑफ ट्रान्समिशन बघू, हा रोग कसा पसरतो. विचेरेरिया बँक्रॉफ्टी इज अ ट्रान्समिटेड बाय फीमेल क्युलेक्स मॉस्क्युटो. मलेरियाचा जो काही व्हेक्टर होता तो होता एनाफेलस मॉस्क्युटो, तर फायलेरियासेस हा क्युलेक्स मॉस्क्युटो, फीमेल क्युलेक्स मॉस्क्युटोमुळं स्प्रेड होत असतो. द लार्वी एस्केप मॉस्क्युटो बॉडी अँड अराईव्ह ऑन ह्युमन स्किन. जेव्हा मॉस्क्युटो हा एखाद्या हेल्दी पर्सनला बाईट करतो, तेव्हा त्या मॉस्क्युटोच्या शरीरामध्ये असणारे जे काही फायलेरियासिसचे जे लार्वी आहेत, या डब्ल्यू बँक्रॉफ्टीचे जे लार्वा आहेत, हे ह्युमन स्किनवर तो आणून टाकतो. दॅट लार्वी पेनिट्रेट द स्किन. ह्या लार्वी ज्या आहेत त्याच्या स्किनला पास करतात अँड दे अंडरगो, त्या लिम्फॅटिक सर्क्युलेशनमध्ये येतात आणि दे अंडरगो टू मोल्टिंग्स अँड बिफोर दे बिकम ॲडल्ट. ॲडल्ट होण्याच्या अगोदर त्यांच्या लाईफमध्ये आणखी दोन स्टेजेस येतात आणि मग ते ॲडल्टमध्ये कन्व्हर्ट होतात अँड दॅट सेटल इन द लिम्फॅटिक सिस्टीम. आता हे जे ॲडल्ट झालेले आहेत हे लिम्फॅटिक सिस्टीममध्ये सेटल होतात अँड द इन्क्युबेशन पिरियड इज नियर अबाउट 8 to 16 months. म्हणजे जेव्हा मॉस्क्युटो बाईट होईल की लगेच हे लक्षणं दिसणार नाहीत, तर हे लक्षणं दिसण्यासाठी म्हणजेच या लार्वीचं रूपांतर ॲडल्टमध्ये होऊन हे लक्षणं दिसण्यासाठी साधारणतः 8 to 16 months एवढा कालावधी गेल्यानंतर हे लक्षणं पाहायला मिळतात. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे असा कालावधी जेव्हा शरीरात तरी इन्फेक्शन आहे परंतु लक्षणं आणखी दिसत नाही, ते लक्षणं स्पष्ट होण्यासाठी जो कालावधी ते पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम त्यांच्या ग्रोथसाठी घेतात त्या काळाला इन्क्युबेशन पिरियड असं म्हणतात. इथं लाईफ सायकल दिलेली आहे बघा. दोन, जसं आपण पाहिलं की मलेरियामध्ये दोन होस्टची गरज आहे त्या पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझमला, तसंच इथंही या नेमॅटोडला दोन होस्ट लागतात. एक होस्ट म्हणजे ह्युमन आहे तर दुसरा होस्ट म्हणजे क्युलेक्स मॉस्क्युटो आहे. तर बघा काय पद्धतीने लाईफ सायकल कंप्लीट केल्या जाते. पहिला नंबर जो आहे, मॉस्क्युटो टेक्स अ ब्लड मील. बरोबर आहे, जेव्हा मॉस्क्युटो हा हेल्दी पर्सनला चावतो, जेव्हा तो त्याचं ब्लड सक करत असतो, त्यावेळेला लार्वी एंटर द स्किन. त्या ज्या लार्वी आहेत ह्या लार्वी त्याच्या स्किनमध्ये एंटर होतात. त्यानंतर सेकंड स्टेज, ॲडल्ट इन लिम्फॅटिक्स. आता ह्या लार्वीपासून ॲडल्टमध्ये डेव्हलपमेंट होत असताना पुन्हा दोन स्टेजेस होतात आणि ह्या ज्या लार्वी आहेत ह्या ॲडल्टमध्ये कन्व्हर्ट होतात. बघा, एक लेफ्ट हँडची जी आहे ही ॲडल्ट मेल लार्वी आहे, सॉरी ॲडल्ट मेल आहे, तर राईट साईडची जी आहे हा ॲडल्ट फीमेल आहे. त्यानंतर दिस ॲडल्ट प्रोड्युसेस शीथ्ड मायक्रोफायलेरी अँड दॅट रीच द ब्लड स्ट्रीम. आता हे जे आहेत हे लिम्फॅटिक सिस्टीममध्ये राहतात आणि त्यांच्यापासून जे काही मायक्रोफायलेरी तयार होतात, हे मायक्रोफायलेरी मात्र ब्लड सर्क्युलेशनमध्ये सर्क्युलेट होत असतात. आता जेव्हा हे मायक्रोफायलेरी ब्लड सर्क्युलेशनमध्ये आहेत, तेव्हा अशा इन्फेक्टेड पर्सनला जेव्हा एखादा मॉस्क्युटो हा चावतो, तेव्हा तो त्याचं जेव्हा ब्लड घेत असतो, त्या ब्लडसोबत हे मायक्रोफायलेरीसुद्धा त्या मॉस्क्युटोच्या बॉडीमध्ये एंटर करत असतात. म्हणजे चौथी स्टेप काय आहे, मॉस्क्युटो टेक्स अ ब्लड मील दॅट इंजेस्ट द मायक्रोफायलरी. आणि आता हे जे मायक्रोफायलरी मॉस्क्युटोच्या शरीरामध्ये गेले होते, तर मायक्रोफायलरी शेड शीत, त्यांच्यावरची जी शीत होती, जी लेअर होती, ती निघून जाते. दे पेनिट्रेट द मॉस्क्युटोज मिडगट, मॉस्क्युटोच्या इंटेस्टाईनमध्ये जातात अँड दे मायग्रेट टू द थोरॅसिक मसल्स. आणि तिथं त्याच्या स्टेजेस कंप्लीट केल्या जातात त्या मायक्रोफायलरीपासून L1, L3 अशा पद्धतीने लार्वी या स्टेजपर्यंत डेव्हलप होतात आणि हे जे लार्वी आहेत हे मायग्रेट टू हेड अँड मॉस्क्युटोज प्रोबोस्किस, ज्या ठिकाणाहून चावा घेण्याचं काम केल्या जाते, बाईट करण्याचं काम केल्या जाते, त्या ठिकाणी हे लार्वी पोहोचवले जातात
आणि असे लार्वी आणि हा इन्फेक्टेड क्यूलेक्स जेव्हा हेल्दी पर्सनला चावतो तेव्हा परत तो त्याच्या स्किनवर हे लार्वी रिलीज करतो, त्यांची ॲडल्टमध्ये ग्रोथ होते आणि या पद्धतीने ही सायकल चालत राहते. म्हणजे हे जे नॅमॅटोड आहेत त्यांना त्यांच्या लाईफ सायकलसाठी दोन्हीही होस्ट आवश्यक आहेत. जर एकही होस्ट नसेल तर हे लार्वी किंवा हे मायक्रोफायलेरी किंवा हे फायलेरियाचे वर्म्स हे जिवंत राहू शकत नाहीत. अशा पद्धतीने जेव्हा हा ॲडल्ट लिम्फॅटिक सिस्टीममध्ये सेटल होतो तेव्हा जे वेगवेगळे लक्षणं दिसतात, महत्त्वाचं काय आहे की लिम्फॅटिक सिस्टीमला तो ब्लॉक करतो आणि त्या ब्लॉकेजमुळं जे लिम्फॅटिक फ्ल्यूड आहे ते साचून राहतं आहे. जेव्हा हे इन्फेक्शन लेग्समध्ये लेग्सच्या ज्या लिम्फॅटिक व्हेसल्स आहेत तेव्हा होत आहे. तर आपल्याला बघा, एलिफंटायसिस ज्याला आपण म्हटलं होतं, तर बाजूच्या पिक्चरमध्ये आपल्याला दिसायलं आहे की ह्या पर्सनचा एक लेग जो आहे हा नॉर्मल आहे, परंतु दुसरा जो आहे हा एलिफंटच्या लेगसारखा झालेला आहे. कारण इडिमा, बरोबर आहे, अँड थिकनिंग ऑफ स्किन अँड अंडरलाईंग टिश्यू, जी त्वचा आहे ती थिक झालेली आहे, त्याच्यावर सूज आलेली आहे आणि म्हणून या डिसीजला एलिफंटायसिस असंही पाहायला मिळतं. आता हत्ती पायच का म्हणायचं, कारण मोस्ट ऑफ डब्ल्यू बँकक्रॉफ्टी हे लेग्समध्ये आपले लक्षणं दाखवतात. याशिवाय आर्मही अफेक्ट होऊ शकते, ब्रेस्ट अफेक्ट होऊ शकतो किंवा मेलमध्ये स्क्रोटम हा भागसुद्धा अफेक्ट होऊ शकतो. देन डायग्नोसिस, फॉर डायग्नोसिस मिडनाईट पेरिफेरल ब्लड स्मिअर इज टेकन फॉर मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन. जसं आपण पाहतो मलेरियाचं जर आपल्याला डायग्नोसिस करायचं असेल तर ब्लड स्मिअर हा घेतला जातो, तसंच फायलेरियासिसच्या डायग्नोसिससाठीसुद्धा ब्लड स्मिअर घेतला जातो. परंतु या ठिकाणी मिडनाईट रात्रीच्या वेळेला हा स्मिअर घ्यावा लागतो. ब्लड सॅम्पल कलेक्ट करत असताना रात्रीच्या वेळी ते करावं लागतं हे महत्त्वाचं आहे, कारण हे जे मायक्रोफायलरी आहेत हे मायक्रोफायलरी सर्क्युलेशनमध्ये येण्यासाठी किंवा ब्लडमध्ये अवेलेबल होण्यासाठी ते नॉक्टर्नल हॅबिटचे असल्यामुळे ते रात्रीच्या वेळेला ब्लड सर्क्युलेशनमध्ये येतात आणि त्यामुळे या व्यक्तींचं दिवसा जर आपण ब्लड सॅम्पल घेतलं तर मायक्रोफायलरी आढळत नाहीत आणि रात्रीचं जर ब्लड सॅम्पल घेतलं तर त्यामध्ये मायक्रोफायलरी हे मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशनमध्ये इझिली अवेलेबल होतात, ज्यामुळं डायग्नोसिस करता येते. देन ट्रीटमेंट, डाय इथाईल कार्बामायझिन सायट्रेट हे कंटेंटचं नाव आहे अँड दॅट इज टेकन फॉर ट्वाईस अ डे, दिवसातून दोन वेळा, फॉर थ्री वीक्स, तीन आठवड्यांसाठी ही ट्रीटमेंट दिली जाते. अँड दॅट इज रिपीटेड फॉर फाईव्ह डेज आफ्टर एव्हरी सिक्स मंथ. आणि हेच डाय इथाईल कार्बामायझिन सायट्रेट हे परत ट्वाईस अ डे घ्यायचं आहे, परंतु फक्त पाच दिवसाकरता घ्यायचं आहे आणि दॅट इज रिपीटेड आफ्टर सिक्स मंथ, सहा सहा महिन्यानंतर ही पाच दिवसांची ट्रीटमेंट रिपीट करायची. सुरुवातीला घेत असताना एकवीस दिवसासाठी दोन वेळा आणि नंतर रिपीट करत असताना सहा सहा महिन्यानंतर पाच दिवसांसाठी डाय इथाईल कार्बामायझिन सायट्रेट हे ड्रग दिलं जातं. नाव प्रिव्हेंशन अँड कंट्रोल सोपं आहे. व्हेक्टर बॉर्न डिसीज आहे त्याच्यामुळे व्हेक्टरला डिस्ट्रॉय करणं हे आवश्यक आहे. त्यासाठी यूज मॉस्किटो नेट्स अँड इन्सेक्ट रिपेलंट्स किंवा इरॅडिकेशन ऑफ मॉस्किटोज और स्टॅग्नंट वॉटर राहू द्यायचं नाही किंवा इन्सेक्टिसाइडल स्प्रे करायचे. दीज आर द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. यानंतरचा डिसीज आहे टायफॉइड. इट इज इन्फेक्शन ऑफ इंटेस्टाईन. आता टायफॉइड जरी आपण टेम्परेचर येत असलं तरी हा मुख्यतः इंटेस्टाईनचा इन्फेक्शन आहे. टायफॉइड पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम इज बॅक्टेरिया अँड दॅट इज साल्मोनेला टायफी इज द बॅक्टेरिया विच कॉजेस टायफॉइड. फायलेरियासिस जो होता हा नॅमॅटोडमुळे होणारा डिसीज होता, तर टायफॉइड जो आहे हा बॅक्टेरियल डिसीज आहे. द साल्मोनेला टायफी इज अ ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. आता ग्राम निगेटिव्ह म्हणजे स्टेनिंग करत असताना जी ग्रामची स्टेन आहे ते जर हे घेत नसतील तर त्यांना ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया असं म्हटलं जातं. अँड दीज बॅक्टेरिया आर फाउंड इन इंटेस्टाइनल ल्युमेन ऑफ इन्फेक्टेड पर्सन. जे इन्फेक्टेड पर्सन आहेत त्यांच्या इंटेस्टाईनमध्ये हे बॅक्टेरिया पाहायला मिळतात. द पॅथोजेनिसिटी ऑफ बॅक्टेरिया इज ड्यू टू ओ अँटीजन दॅट इज अ लिपोपॉलीसॅकॅराइड LPS
प्रेझेंट ऑन द सरफेस कोट. आता हा बॅक्टेरियाचा जो सरफेस आहे या सरफेसवर लिपोपॉलीसॅकराइड आहे आणि जो ओ अँटीजन म्हणून काम करतो. अँड द फ्लॅजेला दॅट कंटेन्स एच अँटीजन. ओ अँटीजन हा बॉडी सरफेसवर आणि एच अँटीजन हा फ्लॅजेलावर प्रेझेंट असतो. आणि आपल्याला माहीत आहे की हे अँटीजन जेव्हा शरीरात एंट्र करतील तेव्हा आपली शरीर त्याच्या विरुद्धात अँटीबॉडी तयार करत असते. साइन अँड सिम्पटम्स. प्रोलॉंग्ड हाय फीवर दॅट इज अप टू 104 degrees Fahrenheit. ह्यामध्ये टेम्परेचर खूप जास्त आहे. शिवाय नॉसिया, मळमळ होणे, फटीग, थकवा येणे, हेडॅक, डोकं दुखणे, ॲबडॉमेन पेन, पोट दुखणे, कॉन्स्टिपेशन और डायरिया. एक तर स्टूल पास होणार नाही किंवा त्याची फ्रिक्वेन्सी वाढेल, लूज मोशन्स होतील. शिवाय इन्फेक्शन जर जास्त दिवसांकरता झालेलं असेल तर रोज कलर्ड रॅश ऑन स्किन, स्किनवर रॅश येते ज्याचा कलर हा लालसर आहे. त्यानंतर व्हाईट कोट ऑन टंग, ह्याला व्ही शेप्ड टंग असंही म्हणतात. टायफॉइडच्या पेशंटमध्ये जर 2 आठवड्यापेक्षा जास्त इन्फेक्शन झालेलं असेल तर त्यांची जर जीभ पाहिली तर व्ही शेप्ड टंग असं म्हणतात. व्ही शेप म्हणजे त्याचा फक्त टंगचा अपेक्स हा जो भाग आहे हा फक्त रेडिश असतो, बाकीची व्ही आकाराची पूर्ण जी टंग आहे ही व्हाईट कोटेड असते. शिवाय कफ, ॲनोरोक्झिया, ॲनोरोक्झिया म्हणजे लॉस ऑफ ॲपेटाईट, भूक न लागणे. अँड इफ द पर्सन इज नॉट ट्रीटेड, ब्रीदलेसनेस म्हणजे श्वास घेण्यास त्रास होणे, इररेग्युलर हार्टबीट अँड हिमोरेजेस, शरीरामध्ये ब्लड कॅपिलरीज रप्चर होऊन हिमोरेजेस किंवा रक्तस्त्राव होऊ शकतो. मोड ऑफ ट्रान्समिशन. द डिसीज स्प्रेड्स बाय कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. कंटॅमिनेटेड म्हणजे दूषित फूड आणि वॉटरमुळं, अन्न किंवा पाणी जे आहे त्यामध्ये जर हे बॅक्टेरिया असतील तर हे इन्फेक्शन होत आहे. इन्सेक्ट लाईक हाऊस फ्लाय अँड कॉक्रोचेस फीडिंग ऑन फूड मटेरियल दॅट मे ट्रान्सफर द बॅक्टेरिया टू द फूड मटेरियल. जर हाऊस फ्लाय किंवा कॉक्रोच ह्यासारखे जर इन्सेक्ट आहे तर ह्यांच्यामुळेही कमी प्रमाणात का होईना परंतु हा डिसीज स्प्रेड होण्यास मदत होते. आता हे कसं काय, समजा इन्फेक्टेड पर्सन आहे त्याच्या इंटेस्टायनल ल्युमेनमध्ये बॅक्टेरिया आहे, मग त्याचं जे स्टूल मटेरियल आहे त्याचं जे वेस्ट मटेरियल आहे या वेस्ट मटेरियलमध्ये सुद्धा हे बॅक्टेरिया पाहायला मिळतात. आणि अशा वेस्टवर जर एखादा इन्सेक्ट हाऊसफ्लाय ही बसलेली आहे म्हणजे तिचे पंख, तिचे लेग्स यांना ते बॅक्टेरिया चिटकून जर हे हाऊसफ्लाय फूड मटेरियलवर जर बसलेले असतील तर त्या फूड मटेरियल ते खाल्ल्यामुळं, त्या कंटॅमिनेटेड फूडमुळं हा डिसीज होत असतो. देन पुअर हायजीन हॅबिट्स, पुअर सॅनिटेशन कंडिशन्स कॅन स्प्रेड द डिसीज. आत्ता सांगितल्याप्रमाणे पुअर हायजीन, टॉयलेट यूज केल्यानंतर हात स्वच्छ न धुणे किंवा उघड्यावरचं अन्न न खाणे, सॉरी अन्न खाणे, यामुळं हा डिसीज हा स्प्रेड होऊ शकतो. डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. विडाल टेस्ट इज डन फॉर डायग्नोसिस. जर टायफॉइडचं डायग्नोसिस करायचं आहे तर जी टेस्ट केली जाते ती आहे विडाल टेस्ट. जर एखादा व्यक्ती आहे ज्याला फीवर हे लक्षण आहे तर मलेरियामध्ये सुद्धा फीवर आहे आणि टायफॉइडमध्ये पण फीवर आहे, तर मग आपण काय करणार की जेणेकरून आपल्याला कळेल की हा टायफॉइड आहे का मलेरिया आहे, तर विडाल टेस्ट जर केली तर आपल्याला त्यामध्ये टायफॉइडचे इन्फेक्शन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे यावरून डायग्नोसिस करता येते. ट्रीटमेंट. अँटीबायोटिक लाईक क्लोरोमायसेटिन, हे ड्रग मुख्यतः टायफॉइडच्या ट्रीटमेंटमध्ये वापरलं जातं. अँड इन सिव्हिअर केसेस रिमूवल ऑफ गॉल ब्लॅडर इज डन. आता गॉल ब्लॅडर काढणे ही फार रेअर कंडिशन आहे. गॉल ब्लॅडर म्हणजे ज्या ठिकाणी बाईल हे स्टोअर केलं जातं, लिव्हरच्या पाठीमागे असणारी जी छोटी पिशवी आहे गॉल ब्लॅडर, जिथं लिव्हरमध्ये तयार झालेलं बाईल हे स्टोअर केलं जात आहे, तर ते रिमूव्ह केलं जात आहे. प्रिव्हेंशन. आता इथं प्रिव्हेंट करण्यासाठी हा व्हेक्टर बॉर्न डिसीज नाही आहे त्याच्यामुळे इन्सेक्ट नेट वापरणं वगैरे काही नाही, तर WHO रिकमेंड वॅक्सिन. त्याच्यासाठी वॅक्सिन अवेलेबल आहेत. ओरल वॅक्सिन इज TY21A वॅक्सिन आणि इंजेक्टेबल वॅक्सिन आहे टायफियम वाय ऑर टायफेरिक्स.
आता ओरल वैक्सीन जी तोंडाद्वारे दिली जाईल आणि इंजेक्टेबल जी इंजेक्शनद्वारे दिली जाईल अशा दोन वैक्सीन्स ह्या तयार केलेल्या आहेत आणि ज्यांच्या वापराने टायफॉइड हा प्रिव्हेंट करता येऊ शकतो त्याच्यामुळे WHO ने ह्या वैक्सीन रेकमेंड केलेल्या आहेत. ओरल TY21A वैक्सीन आणि इंजेक्टेबल TYPHM-Y अँड टायफेरिक्स ह्या दोन वैक्सीन इंजेक्टेबल वैक्सीन्स ह्या टायफॉइडच्या प्रिव्हेंशनसाठी वापरण्यात येतात. Here are some questions. Solve them. Okay, thank you.